आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मध्य प्रदेशातील मुस्लिम माधुकऱ्यांचे शिरोळात आगमन वर्षभराच्या आधारासाठी दरवर्षी शिरोळात दाखल. मध्य प्रदेशातील मुस्लिम माधुकऱ्यांचे शिरोळात आगमन झाले आहे. दरवर्षी या ठिकाणी येऊन मुस्लिम बांधवांनी दिलेले दान स्वीकारून वर्षभराची प्रपंचाची जुळणी केली जाते. मध्य प्रदेशातील दामोड जिल्ह्यातील बडियाळ येथील रमजान शाह आणि इरफान शाह हे रमजान ईद निमित्त माधुकरीसाठी शिरोळात दाखल झाले आहेत. दरवर्षी ते या ठिकाणी येतात. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दानधर्म मोठ्या प्रमाणात करतात. हे दोघेही महिनाभर तालुक्यात थांबून मुस्लिम बांधवांनी दिलेले धान्य, कपडे, पैसा आदींचे दान एकत्र करून वर्षभराची प्रपंचाची तजवीज करतात. वर्षातून एकदा मिळणारे हे दान आमच्यासाठी वर्षभराचा आधार असल्याचे मत या दोघांनी व्यक्त केले. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. रहने वाले एमपी के साहब. मध्य प्रदेश के साहब. ईस्ट महाराष्ट्र में आए आप? हाँ साहब. कितना दिन हुआ निकल कर मध्य प्रदेश से? शाह दो हफ्ता हो गया. दो हफ्ता आप मध्य प्रदेश से चलाए? मध्य प्रदेश में आपका गांव कौन सा है? एमपी दमोह जिला. दमोह जिला. गांव का नाम? बड़िया लगता है. आपका नाम क्या है? मेरा नाम रमजान शाह. उसका नाम? इरफान शाह. इरफान शाह. तो अभी दो हफ्ते हुआ तुम ये महाराष्ट्र में आए हो? आए हुए. कौन सा ये लेकर तुम्हें यहाँ पे आए हो अभी? रमजान के वास्ते. हाँ, अभी ये रमजान का ईद चालू है. हाँ, इस ईद में जो भी कुछ खैरात करता है वो 10-50 पैसे से रुपया होगा, 5 पैसे से 100 रुपया होगा. कपड़े लत्ते देते हैं, फितरा देते हैं. फितरा भी रहता है? लुंगी देते हैं. हाँ, लुंगी कपड़ा लत्ते कोई भी सब दान करते हैं यहाँ पे लोग आपके लिए.